नमस्कार मित्रांनो, काजळ रात या यूट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। वो बाजूला मंदिरातली घंटा आहे, त्यालाही वाजवायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या भूताखेतांपासून नेहमी दूर राहता येईल। चला तर मग या गोष्टीला सुरुवात करूया। अमावस्येची काळीकुट्ट रात्र होती ती। सहूबाजूंनी पसरलेलं अंधाराचं साम्राज्य नेहमीपेक्षाही काहीशी जास्त जशी नीरव शांतता। झाडाझुडपांनी भरलेलं गर्द असे जंगल। घड्याळाचा काटा नुकताच 12 पुढं सरकलेला। अंधारातून कोल्ह्यांचे कुत्र्यांचे विचित्र आवाज। हवेत पसरलेला गारवा आणि जशा खवळलेल्या समुद्रांच्या लाटा जमिनीवर प्रचंड वेगात येऊन आदळतात, त्याप्रमाणे जंगलाला छेद देत वेगाने सुटलेला वारा झाडाझुडपांना हलवत, त्यामुळे वाऱ्याबरोबर हलत कर कर असा आवाज करणारा बांबूंचा मोठा बेट, असा रडणाऱ्या कुत्र्यांचा आवाज, अशा भयभीत वातावरणात भोपाल आपल्या गाडीत एकटाच आडवा झाला होता। डोंगरदऱ्या आणि गर्द अशा जंगलांच्या मधोमध वसलेले मनोनगर नावाचं एक छोटंसं गाव होतं। जवळजवळ 100 किलोमीटरचा घनदाट जंगल पार करून त्या गावात जावं लागत असे। तेही गावात मोजून 4-5 घरं। या 100 किलोमीटरच्या प्रवासात फक्त 2 गावं लागायची आणि 2 गाव संपल्यावर तिथून पुढे अंतरावर असणारं एक मोठं देरेदार पिंपळाचं झाड। माल खाली करून आलं की खूप सारे गाडीवाले तिथे त्या पिंपळाच्या झाडाखाली गाडी लावून झोपायचे। पण आज कोणीच झोपतीलाही नव्हते, फक्त भोपाल एकटाच आपल्या गाडीत होता। इतर वेळी तो एकटाच झोपायचा आपल्या गाडीत, पण त्याला हळूहळू आजच्या या विचित्र वातावरणाची भीती वाटू लागली। जसा जोराचा वारा येईल तशा पिंपळांच्या फांद्या गाडीच्या टपावर आवाज करू लागल्या। भोपालला काही समजेना, गाडीतून खाली उतरायचंही धाडस होईना, तिथे थांबायचीही पण हिम्मत होईना। मग तो खूपच घाबरला होता। तशीच त्याने गाडी चालू केली आणि गाडी घेऊन तिथून निघाला। गाडीचा वेगही त्याने खूप वाढवला होता। कसाबसा जीव मुठीत धरून मनोनगरपर्यंत पोहोचला। मनोनगर गाव लागलं आणि जरा त्याला धीर आला। जरा आता कुठे तो मोकळा श्वास घेणार तोपर्यंत त्याला आपल्या गाडीच्या आरशात पांढरा शुभ्र असा लांबलचक मोठा गाऊन घातलेली, काळेभोर केस पूर्णपणे विस्कटलेले, चेहरा केसामुळे पूर्णपणे झाकलेला, वाऱ्याच्या वेगाबरोबर पाय जमिनीवर न टेकवता अबदा चालत येणारी एक आकृती त्याला दिसली आणि त्याच्या छातीत धडकीच भरली। त्यानं असलं कधी उभ्या आयुष्यात बघितलं नव्हतं, त्यामुळे त्याची अवस्था फारच बिघडली होती। त्याच्या अंगावर उभारलेला प्रत्येक शहारा त्याच्या भीतीची साक्ष देत होता। गाडीचा वेग वाढवणे यापलीकडे काय करावं हेच त्याला समजत नव्हतं। बघता बघता ती आकृती आता खूपच जवळजवळ येत होती। तो अजूनच घाबरला, गाडीचा वेग आता वाढवत चालला होता। अंगातून निघणाऱ्या घामाने कपडे सगळे उलीचिंब झाले होते। थरथरणाऱ्या हातांनी त्याने स्टेरिंग गच्च पकडलेलं। अचानक ती पांढरी शुभ्र दिसणारी आकृती त्याच्या गाडीच्या समोर येऊन उभी राहिली। त्याने जोरात ब्रेक लावला आणि गाडी थांबवली। ती आकृती आता त्याला स्पष्टपणे दिसत होती। ख्रिश्चन धर्मातली सेविका जसा पांढरा शुभ्र लांबलचक गाऊन घालतात तशी ती दिसत होती। ती आकृती जवळ येऊन भोपालला म्हणाली, मी कोण आहे हे तुला सांगू शकत नाही, पण मी जिच्या शरीरात प्रवेश केलाय तिला तू सुखरूप पोचव, हिची जबाबदारी मी तुझ्यावर सोडते। असं बोलून ती सेविका बेशुद्ध झाली। रक्ताप्रमाणे दिसणारे लालबुंद डोळे बघून त्याचा थरका पुढाला, पण आता मार्ग दिसत नसल्याने त्याने फक्त होकारार्थी मान हलवली। त्याला काहीही समजत नव्हतं, शरीर पूर्णपणे सुन्न पडलेलं, तरी त्याने आपल्या हातापायातली शक्ती एकटवून त्या महिलेला आपल्या गाडीत घेतलं आणि तो गाडी चालवू लागला। ती सेविका आता शुद्धीवर आली आणि भोपालला गयावया करू लागली। मला वाचवा,
तो मला मारून टाकेल, कृपा करून मला वाचवा. भोपालला ती काय बोलते आहे, कुणापासून वाचव म्हणते आहे, हा प्रकार काही समजत नव्हता. तरीही भोपाल तिला धीर देऊ लागला. घाबरू नका, तुम्हाला काही होणार नाही. इतक्यात त्याच्या पाठीमागून एक गाडी घेऊन माणूस येताना दिसला. ती सेविका भोपालला म्हणाली, मला कुठेतरी लपवा, नाहीतर तो माणूस माझा जीव घेईल. भोपालने त्या सेविकेला इंजिनच्या लगत असणाऱ्या रिकाम्या जागेत तिला बसायला सांगितले. वरून पत्रा ठेवला. गाडीचे इंजिन भयंकर तापले होते, पण त्या सेविकेने काहीही न बोलता बिचारी तिथे लपून बसली. बघता बघता तो माणूस जवळ आला. त्या माणसाने भोपालला गाडी थांबवायला सांगितली. तसा अंगाने खूप धडधडक पिळदार मिशा आणि एका हातात कुऱ्हाड, अंगावर रक्ताचे डाग पडलेले. त्याने फक्त अंगावर हात ठेवला तरी ओझ्याने माणूस झुकेल असा होता तो. भोपालच्या गाडीत चढला आणि त्याला वाटेत कोण सेविका तुमच्या गाडीत चढले का असे विचारू लागला. त्याला बघूनच भोपालचा जीव अर्धा झाला होता. त्याने घाबरतच दबक्या आवाजात नाही असं उत्तर दिलं. पण तो घाबरला होता, कारण चुकून जरी सेविकेने आवाज केला तर आपला मरण निश्चित आहे हे त्याला माहीत होतं. सेविकाही आपला जीव मुठीत घेऊन लपली होती. त्या माणसाने भोपालवर विश्वास ठेवला नाही. त्याने गाडीत सगळीकडे शोधायला सुरुवात केली. पण सेविकेचे आणि भोपालचे नशीब चांगले म्हणून त्याला ती सेविका दिसली नाही. तो माणूस गाडीतून उतरला आणि जाऊ लागला. भोपालने लगेच गाडी घाईघाईने चालू केली आणि वेगात येऊ लागला. जंगलातून बाहेर पडल्यानंतर त्याचा जरा जीवात जीव आला. पण आपण जिथे सेविकाला लपवलं आहे तिथं इंजिन तापल्यामुळे तिला भाजून ती मेली तर नसेल ना, कारण खूप वेळ झाला तिचा आवाजही आला नाही म्हणून तो जरा घाबरला. त्याने गाडी थांबवली आणि सेविकाला बाहेर काढलं. तिचा पांढरा गाऊन इंजिनच्या ऑइलमुळे काळा झालेला, हाताला जरा भाजलेलं, घाबरल्यामुळे तिचे हातपाय थरथरायला लागले होते. भोपालने तिला पाणी प्यायला दिले आणि आता काय झालं होतं म्हणून तो माणूस तुमच्या मागे लागला होता असं विचारलं. त्यावर ती भोपालला म्हणाली, मी तुम्हाला सगळं सांगते, तुम्ही माझा जीव वाचवलाय, मी तुमची खूप आभारी आहे. फक्त आता मला पोलीस स्टेशनला सोडा, मी तुम्हाला सगळं सांगते. भोपालने गाडी पोलीस स्टेशनला नेली. पोलिसांसमोर ती सेविका बोलू लागली, मी मनोनगर गावची रहिवासी आहे, मी कामानिमित्त शहरात आले होते, पण संध्याकाळी जाताना खूप उशीर झाला आणि गावात वस्तीला जाणारी बसही चुकली. मग एक गाडीवाला मनोनगरला जाणारे प्रवासी शोधत होता. मी त्या गाडीत बसले. माझ्यासारख्या नडलेल्या आणखीन दोन प्रवासी महिला होत्या. मनोनगरच्या अलीकडेच गाडी बंद पडली आणि तो गाडीचा ड्रायव्हर आम्हाला म्हणाला की, गाडी बंद पडली, दुरुस्त करायला वेळ लागेल, इथेच माझं घर आहे, तुम्ही आजचा दिवस माझ्या घरी थांबा, मी उद्या सकाळी तुम्हाला मनोनगरला सोडतो. आमच्याकडे त्याच्या घरी थांबण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे आम्ही त्याच्या घरी थांबलो. त्याचं घरही तसं खूप मोठं होतं, आम्ही तिघीही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकेन असं. तो माणूस आम्हाला गाडीचा बंदोबस्त करतो सांगून बाहेर गेला आणि मी खुर्चीत बसल्या बसल्यास माझा कधी डोळा लागला मला कळालंच नाही. अचानक 11:30 सुमारास जमीन खोदण्याचा आवाज येऊ लागला आणि मी दचकन जागी झाले. पण आवाज कुठून येतोय हे कळत नव्हतं. मी हळूच खोलीचे पाठीमागची खिडकी उघडली तर ड्रायव्हर कुदळ घेऊन जमीन खोदत होता. तो इतक्या रात्री जमीन का खोदत होता हे मला समजलं नाही. मी जरा घाबरले आणि मी अजून दोन प्रवासी महिला होत्या त्यांना बघायला गेले. खोलीचा दरवाजा उघडताच मी बघितलं की त्यातल्या एका महिलेचं कुऱ्हाडीने तुकडे केलेले संपूर्ण खोली रक्ताने माखलेली आणि अंगावरचे सगळे दागिने गायब होते. मी घाबरले हे सगळं बघून. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला समजलं हा माणूस दागिन्यांसाठी एखाद्या महिलेचे तुकडे करू शकतो, तो काहीही करू शकतो. आणि मी तिथून पळाले. पण सगळीकडे फक्त जंगलच जंगल होतं, मला कुठे जावं तेच समजेना. कदाचित त्या माणसाने मला पळताना बघितलं असेल तर तो आपल्या शोधात मागे येणार आणि आपण सापडलो तर आपलेही तुकडे करणार.
असे भयानक विचार मनात येऊ लागले आणि मी या सगळ्यात तिथेच चक्कर येऊन पडले। त्यानंतर जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी यांच्या गाडीत होते। ही हृदय कापणारी घटना ऐकून सगळ्यांच्याच पायात पाणी उतरले होते। यानंतर काय घडले हे ड्रायव्हरला माहीत होतं, पण त्याने तुम्ही रस्त्यामध्ये चक्कर येऊन पडलेल्या मी तुम्हाला उचलून आणलं असं सांगितलं। पोलिसांनी लगेच गाडी काढली आणि त्या माणसाच्या घरी गेले, त्याला पकडून आणलं। तपासाच्या वेळी त्यांना असं कळालं की त्याच्या घराच्या पाठीमागे खूप मृतदेह पुरलेले आहेत। त्याला जेव्हा पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणलं तेव्हा भोपालही पोलीस स्टेशनमध्येच होता। तो माणूस भोपालकडे बघत आपल्या मिशांना पीळ देत म्हणाला, तू रात्री सापडला असतास तर तुझाही मृतदेह माझ्या घराच्या पाठीमागे पुरला असता। त्याला पोलीस तेथून लगेच घेऊन गेले। त्यानंतर खूप उशिरा भोपाल आपल्या घरी पोचला। आजपर्यंत भोपालने भूतप्रेत आत्मा छिटकीन यांनी माणसांना कशाप्रकारे त्रास दिलाय हे ऐकलं होतं, पण पहिल्यांदाच त्याने हे मदत करणारे रूप बघितलं होतं। कदाचित तिच्याही वाटेला असं हृदयद्रावक मरण आलं असेल, कदाचित त्यावेळी तिच्या मदतीला कोणी भोपालसारखा धावला नसेल म्हणून तिने त्या बाईची मदत करून तिचा जीव वाचवला असेल।